नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणेची प्राथमिक तयारी पूर्ण. राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी. नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ आणि सुशोभीकरणाचं लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न. आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दुचाकी महारॅलीचं आयोजन. आता बातम्या सविस्तराने. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणेची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात तहसीलदाराच्या पातळीवर बैठका घेतल्या जात आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे जिल्ह्यात 1,04,00,000 लोकसंख्येपैकी 73,63,812 मतदान करणार आहेत. विशेष म्हणजे 2014 तुलनेत 139 तृतीयपंथीही मतदान करणार असून नव्याने नोंदणी झालेल्या 18-19 वयोगटातील 54,115 तरुण यावर्षी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच यावर्षी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग अपंग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत आणण्याकरता व्हील चेअर किंवा इतर मदत उपलब्ध करून देण्याकरता नव्या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे आणि लवकरच ते नागरिकांना मोबाईल उपलब्ध होतील. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागात अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्याकरता 13 सॅटेलाईट फोनची जिल्हा प्रशासनाच्या निधीतून खरेदी करण्यात येणार आहे. मी सुरुवातीला आपल्याला स्पष्ट करतो की पुणे जिल्ह्यात व्होटर्सची संख्या खूप जास्त आहे. 4 पार्लियामेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज आहे. एकूण आमच्याकडे 7,666 मतदान केंद्र आहे. म्हणून आपल्याला फार मोठ्या संख्येत लोकांची गरज असते. आमच्याकडे जवळपास 55,000 पोल पर्सनची गरज आहे. थँकफुली प्रत्येक डिपार्टमेंटच्या सहकार्याने आज रोजी आमच्याकडे किती लोक लागणार आहे, किती लोकांची नियुक्ती पाहिजे हे सगळे तयारी झालेली आहे. ईव्हीएम व्हीपॅट जेवढे पाहिजे सगळे आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे. दुसरा असा आहे की जेवढे लोकांची गरज आहे त्या लोकांचं ट्रेनिंगसुद्धा आपण सुरू केलं आहे. आज बेसिकली चर्चा जो आपण करतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आम्ही लोकांना बरेच काही मेसेज देणार आहोत. मेसेज म्हणजे काय की व्हीव्हीपॅट यावर्षी निवडणुकीत एक नवीन मशीन आपल्या जिल्ह्यासाठी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50,000 कमी झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. उद्यापासून इयत्ता 10वीची परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरात मिळून 17,813 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 9,00,000 विद्यार्थी 27,822 विद्यार्थिनी तर 7,72,842 परीक्षा देणार आहेत. यंदा बदललेल्या अभ्यासक्रमावर पहिल्यांदाच परीक्षा होत आहे. राज्यभर 4,874 परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही नियोजित वेळ यादी अर्धा तास उपस्थित राहणं बंधनकारक आहे. जिल्हानिहाय 1 किंवा 2 आणि राज्यस्तरावर 10 असे एकूण 60 समुपदेशक नेमले आहेत. संपूर्ण राज्यात 252 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. आलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी प्रत्येक विभागासाठी हेल्पलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. यंदा विशेष विद्यार्थी म्हणून 3 विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहे. उद्यापासून राज्यात उद्या 1 मार्च शुक्रवार दिनांक 1 मार्च 2019 रोजी राज्यात 10वीची परीक्षा सुरू होत आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार अशा दोनही परीक्षा सुरू होत आहेत आणि या दोनही परीक्षेसाठी राज्यभरातून 17,813 विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटची संधी असणार आहे परीक्षेची. 22,244 माध्यमिक शाळांमार्फत पुन्हा एक दाखला सांगतो की 17,183 विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत आणि राज्यभरात 4,874 परीक्षा केंद्रांमधून ही परीक्षा होत आहे. यावर्षीही आपण वेळापत्रक 18/11/2018 रोजी वेबसाईटवर प्रकाशित केलं होतं. हे पुरेसं आधी प्रकाशित केलं होतं. त्याचबरोबर या 10वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वाच्या विषयांमध्ये बहुतांशी खंड ठेवलेला आहे. सिंहगडावर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानस्थळी पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वराज्यनिष्ठा शिल्प समाधीस्थळ आणि सुशोभीकरणाचं लोकार्पण बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. समाधीस्थळाच्या सुशोभीकरणासाठी आणि स्वराज्यनिष्ठ शिल्पाच्या उभारणीसाठी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नातून महापालिकेने 4 कोटी रुपये खर्च केले आहेत. सिंहगडावरून येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी आणि वीर मावळ्यांचा इतिहास समजणार आहे. राजकीय मतभेद विसरून सर्वजण एकत्र आले आहेत. सिंहगडाच्या वैभवात भर पडली असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. सांगाल एकूणच याच्याविषयी
दिलीप बराटे आणि विशाल खाली गेले खाली गेले. महापौरांनी पण आता नवीन काहीतरी लक्ष घातलं. आज हा लोकार्पण सोहळा होतो याचा मला मनापासून आनंद आणि समाधान. त्या प्रयत्नातून दिलीपांनी रोज इथे येऊन बघून बारीक बारीक लक्ष देऊन हे काम पूर्ण केलं. मी दिलीपांचे आणि समस्त म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुण्याचे आभार मानते की एवढा चांगला उपक्रम त्यांनी राबवला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे मुंबई भव्य दुचाकी महारॅलीचं आयोजन करून एक वेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात आलंय. मातंग समाज स्वतंत्र आरक्षणासह लहुजी वस्ता साळवे यांचे स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास निधी या प्रमुख मागण्यांसाठी या महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही महारॅली क्रांतीगुरु लहुजी वस्ता साळवे यांच्या तालमीपासून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड तळेगाव लोणावळा मार्गाने मुंबईला 28 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथे पोहोचेल. या आंदोलनाचं नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णुभाऊ कसबे, सोमनाथ कांबळे, सनी साळवे, कैलास खंदारे, दत्ता शेंडगे यासह संपूर्ण महाराष्ट्रातून युवक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिन मान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार याचा फैसला शनिवारी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी 3 ते 5 यावेळेत अर्ज करायचे आहेत. अध्यक्षपदाची प्रत्यक्ष निवडणूक गुरुवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असून आरती चोंदे, शीतल शिंदे आणि संतोष लोंढे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. 2 वर्षाचा कार्यकाळ संपलेल्या सदस्यांच्या जागी शुक्रवारी भाजपच्या शीतल शिंदे, आरती चोंधे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची या समितीत निवड करण्यात आली आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाने देखील मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर डिसेंबर 2018 पिंपरी चिंचवड महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचण्याचा आणखीन एक मार्ग मोकळा झाला असून आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. पुणे पिंपरी चिंचवडचा महाराष्ट्रातील मोठ्या नागरी समूहात समावेश होतोय. विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील वाढीमुळे गेल्या 2 दशकात शहरात लोकसंख्या आणि रोजगार मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही दशकात पिंपरी चिंचवड परिसरात शहरीकरण वेगाने वाढत आहे. 2011 जनगणनेनुसार पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 17.27 लाख होती. ती 2017 21 लाख झाली असून 2028 आणि 2038 या वर्षातील लोकसंख्या अनुक्रमे 30.9 लाख आणि 39.1 लाख होण्याचा अंदाज आहे. पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचा प्रकार सातत्याने सुरूच असून आज पहाटे कोथरूड डेपोजवळ पीएमपीच्या बसला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आग विझवली आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहिती आज मध्यरात्री 2:37 पीएमपीच्या बसला आग लागली आहे. ही बस मार्गावर असताना बंद पडली होती. रात्री पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी बस दुरुस्त करून ही बस कोथरूड डेपोला नेण्यात येत होती. चालकाच्या सीटच्या खालच्या बाजूला असलेल्या इंजिनला आग लागली होती. या बसच्या शेजारून जाणाऱ्या एका चारचाकी चालकाच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्याने चालकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपमध्ये 98 नगरसेवकांमध्ये महिला नगरसेवकांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. पदे देताना मात्र महिलांची अवहेलना होत असल्याचं स्पष्ट झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, त्यांना पुरुषांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी शासनाने महिलांना थेट 50% आरक्षण दिलंय. त्यामुळे गेल्या 10 वर्षात महापालिकेच्या सभागृहामध्ये महिलांचा टक्का वाढला आहे. 2 वर्षापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने सत्तेवर आली आहे. महापालिकेच्या 162 नगरसेवकांपैकी एकट्या भाजपचे 98 नगरसेवक निवडून आलेत. या 98 नगरसेवकांमध्ये तब्बल 52 नगरसेवक महिला असून पुरुष नगरसेवक 46 एवढे आहेत. तरी सुद्धा स्थायी समिती सभागृह नेते पद, उपमहापौर, शहर सुधारणा यासारखी लाभाची पदे देताना महिलांना डावलं जात आहे. त्यामुळे आता शासनाने समित्यांमध्ये देखील महिलांना 50% आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. युवक कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी सृजन फाउंडेशनतर्फे 4 ते 6 मार्चला सृजन थिएटर फेस्टिवलचं आयोजन करण्यात येणार आहे.
रोहित पवार यांच्या सृजन फाउंडेशनतर्फे सृजन थिएटरचं आयोजन करण्यात येणार आहे. हे फेस्टिवल बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री 9 वाजता आयोजित करण्यात आलंय. 3 दिवसांच्या या सत्रात फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील एकांकिकेचे प्रयोग विविध चित्रकारांची कला प्रदर्शित केली जाणार आहे. 4, 5 आणि 6 मार्च रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे फिरोदियातली जी पण दर्जेदार नाटकं असतात, यावर्षी जो फिरोदिया करंडक झाला त्यातली जी पण दर्जेदार नाटकं होती त्याचं आपण एक सृजन थिएटर फेस्टिवल या सृजन या युवकांनी युवकांसाठी तयार केलेलं जे व्यासपीठ आहेत त्याचे रोहितदादांनी ज्याला पाठबळ दिलं आहे आणि रोहितदादांनी प्रचंड रोहितदादा पवारांनी मदत केली हे आपण फेस्टिवल ऑर्गनाईज करतो आहे. आणि त्या फेस्टिवलमध्ये आपण सृजन थिएटर एक सृजन सन्मान म्हणून एक पुरस्कार देतो आहे. ज्या व्यक्तींनी थिएटरसाठी किंवा रंगमंचासाठी आपली हयात घालवली किंवा भरपूर मोठं त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे त्या सगळ्यासाठी आपण त्यांना एक पुरस्कार देतो आहे. आणि त्यांचा कुठेतरी सन्मान झाला नव्हता तशांना आपण एक मेन स्ट्रीममध्ये आणून त्यांचा सन्मान करतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणेची प्राथमिक तयारी पूर्ण. राज्य माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी. नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळ आणि सुशोभीकरणाचं लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न. आणि मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दुचाकी महारॅलीचं आयोजन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.